नमस्कार आणि येवकार तुमकां आमच्या आयच्या तुमच्या फेवरेट कार्यक्रमान फूड फॉर मूड. आयज आमी दोन वेगळ्या रेसिपीज परत तुमच्या खातीर कितें तरी वेगळें घेवन येयलां आणि त्याच्या खातीर हांव आयज कूक करिना. येस, खूश खबरी म्हाज्या खातीर, तुमच्या खातीर आय डोंट नो, बट येस आय एम नॉट कुकिंग टुडे. आयज आमचे कडेन एक गेस्ट आसा, तांकां मेळुया, त्यांच्या बद्दल जाणून घेऊया. ती आज आमकां कितें शेअर करतली, एक वेगळ्यो दोन रेसिपीज ते जाणून घेऊया आणि विचारुया त्यांचो एक्सपिरियन्स आयच्या आमच्या किचनाबद्दल, आयच्या दोन रेसिपीबद्दल. तर मेळुया, चला तर आपोया त्यांना. नमस्कार वहिनी, तुमचं पहिली नाव आणि तुम्ही खंय राहता आमच्या प्रेक्षकांना सांगल्या बऱ्यात. हांव संध्या बांदेकर, म्हापशा राहता, दत्तावाडी. ओके, सो आयज म्हापशेच्यान आमच्याकडे आयली आसा आमच्या प्रायमाच्या किचनान स्पेशल दोन रेसिपीज तुमच्या खातीर घेऊन वेगळे. खंयचे ते विचारे, खंयचे दोन रेसिपीज? कडबोळी आणि सोलातले बांगडे. येस, बांगडे म्हटले का गोवन रिलेटेड जाता, बट कटबोळी हे नाव केन्ना ऐकूंक ना. सो कटबोळी हो प्रकार खंयचो? असो बेळगावचो. बेळगावचो? बेळगाव म्हटले तुम्ही कशी शिकली? माझी आई बेळगावची, त्या लागून शिकले. अरे वा, सो बेळगावच्या पद्धतीचं एक आज प्रकार कर्नाटक स्टाईल हांगा जातलो आणि दुसरं एक गोवन स्टाईल सोलातले बांगडे. येस, पहिली साहित्य सांगा, पहिली आम्ही कोणचं हे करतली रेसिपी? कटबोळी करतली. कटबोळी, ओके. सो किती किती लागतले कटबोळी? तांदळाचे पीठ, ओके, लोणी, हां, मीठ, हां, आणि दूध आणि तूप. तूप, ओके. सो तुपान फ्राय कर. फ्राय कर. येस, पहिली किती करूया? आम्ही मळून घेऊया. ओके, सो हे आता मळून घेऊया. सो हे तोपर्यंत हांव हे करू मेल्ड जावपाक. हय, हे लोणी घालूनच मळपाक जाय. हय, आणि लोणी शिवाय आणि किती ऑप्शन दुसरे ना? आम्ही तरी अजून पर्यंत केले ना, बदलू ना. ओके, सो आता आम्ही पहिली लोणी घातला, त्यातून थोडे मीठ घातले चवीपुरती. चवीपुरती मीठ आणि हे दुधानच मळपाक. हय, दुधानच मळ. ओके, सो एक जो पिठाचो गोळो करता तसेच कर. साधारण कितली वर्ष झाली असतील तुमका हे करता तुम्ही, म्हणजे कटबोळी हो प्रकार? हा, आता आईकडे पहिल्या 40 वर्ष तरी जातली. अरे वा, नॉर्मली तुमगेर हांगा जात असता आईकडे आणि आमच्याकडे असता. साहित्य चढ लागा ना, एक दोन तीन आयटम घेऊन सहज जाता आणि रोकडे करू येतात. हय हय, रोकडे करू. आणि हो एक स्नॅक्साचा प्रकार, चहा बरोबर किंवा प्रवासाक खंय वरूंक जाय जाल्यार. येस, सो आम्ही आता मळून घेता व्यवस्थित, एक साधारण 2 मिनिटं लागतील. ओके, सो आता हे मी मळून घेतलं आमका जाय तसे. चढ घट्ट असे करपाचे? ना ना ना, घट्ट करपाचे ना. ओके, तो जो स्टाइल ऑफ मेकिंग भी वेगळा आहे. हां, ओके. एक उभी उभी अशी दोरी कशी करून घेऊ? ओ येस, सो तुम्ही पळता असतले ज्या तऱ्हेन ती करता. सो अशा तऱ्हेन आम्ही करून घेता आमची कटबोळ्यो. सो कटबोळी तयार झाली असा. येस, आता तेलान सोडूया. येस, घाला. हा,
सो तूप आमचे बरे वितळलेले आसा. सो एक एक करून आमी आतां तांकां सोडटा तेलान. सुंदर दिसतात, तुमकां पळोवन एक आयडिया येयल्लीच आसतली आतां कडबोळी म्हणजे कितें. ब्युटिफूल. येस, आतां खमंग अशें फ्राय करून घेता आमी. वय न्ही, हें आतां तुमी शिकले, तुमकां पयलींच्यानूच इंट्रस्ट कुकिंगे बद्दल? हय, आई कडेन शिकूचे खूब आशिल्ले पयलींच्यानूच. नायस. आतां सादारण कितले दीस उरता हो पदार्थ केल्या उपरांत? आमी पदार्थ खूब दीस उरता, म्हयनोभर सुद्दां उरता. गच्चा मंद हाचे व्यवस्थित. हय हय, मंद हाचे भितरल्यान भाजूंक जाय. बरोबर. सो मस्त खमंग अशें आमी भाजून घेता. साहित्य आनी कृती बरोवन घ्या, आनी कितें चुकलें जाल्यार मीस करनाकात, वेवस्थीत बरोवन घ्या आनी करा. कडबोळी करपाक लागपी साहित्य: तांदळाचें पीठ, लोणी, मीठ, दूद आनी तूप. हें जालें साहित्य. आतां पळोवया कडबोळी करपाची कृती. पयलीं एका आयदनांत तांदळाचें पीठ घेयात, उपरांत तेतून थोडें लोणी घालात, मागीर थोडें मीठ घालात आनी हें सगळें दुदान कालोवन घेयात. हें पीठ बरें मळटकर तें लांबोडे वळून घेयात आनी मागीर चक्रे भशेन ताका वळण दियात आनी निमणे तुपान घालून भाजून घेयात. ही जाली तुमची रुचीक अशी कडबोळी तयार. साहित्य आनी कृती कडबोळी ह्या प्रकारचे तुमी बरोवन घेतलेच आसतले. एक वेगळो प्रकार जो गोंयान चडसो कोण करिनाय, आनी एक स्नॅक्साचो एक वेगळो प्रकार. येस, एक बरो, एक दिसपाकूय बरो खमंग आनी टिकपाकूय बरो असो एक पदार्थ तांणी शिकयलो. साहित्य आनी कृती तुमी मीस करनाका, मुद्दाम करा आनी आमकां कळया. सो करा आनी सांगा कशें जाता. एक घेवया ल्हानसो विसव, विसव उपरांत परत मेळया. विसव उपरांत परत एक फावटी येवकाय. आतां आमी दुसऱ्या रेसिपी कडेन वळूया, पण तेच्या आदी एक रिमांयडर. दर फावटी आमी एक क्वेश्चन विचारता रेसिपी रिलेटेड आनी सगळ्यांक तेचेर एक आन्सरां येतात, पूण लकी ड्रॉ आसता म्हणून खंय तरी फाटी उरता. ताका लागून हें जावं नाका, आन्सरां धाडा. इजी आसता, वॉट्सअप करा, मेल करा, नांव धाडा तुमचें, तुमचें आन्सर धाडा फूड फॉर म्हूण आनी नंबर धाडा. सो वी कॅन कॉन्टेक्ट यू मॅ. सो इजी अशे प्रकार आमी दाखयतात, तातूंतले इजी प्रश्न विचारता. सो आमकां सांगा आन्सरां धाडून आनी लकी विनर जाया. आनी एक्सायटेड अशे प्रायजीस आसतात. जय संतोशी हैदराबादी पर्ल हांच्या कडल्यान पर्ल रियल ज्वेलरी मेळटा. सो आन्सर धाडा आनी लकी विनर जाय. सो पळोवया नेक्स्ट रेसिपी कडेन वळूया. आफय आमच्या गेस्टांक वयनी या परत एकदां. सो सोलांतले बांगडे आमी आतां करपाचे आसा, एक वेगळो पदार्थ. येस, सोलांतले बांगडे चडशे अशे लोक आयकूंक ना, बट येस, हे टनादर आमचो एक बांगड्याचो प्रकार. कितें साहित्य लागतले वयनी? बांगडे, हा, सोय, लसूण, सुके मिरसांगो, ओके, ओली कोथमीर, आले, ओके, कोथमिरी आणि सोला. येस, आणि हे तेल, खोबरेल तेल आणि मीठ. येस, ओके. पहिले किती करायचे?
आता तुम्ही बांगड्यां किती लायला? मीठ आणि हळद लावून दोला. येस ओके. आता येथून उदक घालून जाय. ओके सोलन उदक घालून उदक घालून हे सगळे वाटून घेऊन जाय. ओके हा सोली कोथमीर ओली कोथमीर आले आले थोडी सोय सोय. ओके सुक्या मिरच्या सुक्या मिरची येस लसूण लसूण कोथमीर. ओके सो हिरवो मसालो जातो हिरवो मसालो आणि हे सगळे उदक घालतात. ओके सोलाचे सोलाचे सो सोला घालप ना सोलाचे उदक घालप सोला मागीर घालप आणि हे वाटून घेताना याचे उदक घालप. ओके येस सो आता आम्ही वाटून घेऊया. सो हे तुमका कळले असतील आम्ही किती किती इन्ग्रेडियंट घातला. सो आता आम्ही वाटून घेता. आता आम्ही वाटून हाडला हे अशा प्रकारे एक ग्रीन मसाला कसं तयार जाता. ओके सो आता हे कसले तेल आहे? खोबरेल तेल. येस एक खोबरेल तेल पहिले घाल. किती चमचे? थोडे घाल दोन तीन चमचे. ओके वळ्या एक तीन चमचे पुरो. येस आता मीठ घालून जायचं. मीठ घालू. ओके इतले घालू साधारण पुरो. येस आता किती करपास जाय? आता हे सगळे बांगड्यांक लावून जाय. ओके जो सगळो मसालो बांगड्यांक लावून घेऊन जाय. ओके सो सगळो मसालो आम्ही बांगड्यांक व्यवस्थित लावून घेऊन जाय. वो दवरपाक जाय लावून बी अशें काय ना? ना 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 सोमतेच घालपाचे. आणि असे शिजवपाचे काही उदक बी किती घालतात? काय घालू? काय दापून देऊ. ओके सो हे घातलं आम्ही व्यवस्थित बांगडे बारीक असे. येस बंद करू. येस आणि सोला मागे घालपाची. हा त्यातून वैर घालू. हा वैर घालपाची. येस सो एक डायरेक्ट शिजवपाचे एक 10 मिनिटांत तयार झाले. येस सो आम्ही आमचे बांगडे व्यवस्थित शिजवून घेता. 10 मिनिटांत आमचे बांगडे तयार जातले. सो तयार झाले आसा आमचे पळोवया. येस सो बांगडे आमचे तयार झाले आसा. सो एका प्लेटीन काढून घेऊया न्ही. वाव वास बरो सुटला त्या मसाल्याचो सोलांचो. सोलातले बांगडे रेडी. थोडीशी कोथमीर घालूया वर आम्ही. येस सोलातले बांगडे तयार झाले आसा. तुम्ही साहित्य आणि कृती बरोवन घ्या आणि करा आणि सांगा की अशे यम्मी अशे टेम्पटिंग हे बांगडे कसे लागले तुमकां आणि आमकां कळ्ळें. बेगीन साहित्य आणि कृती बरोवन घ्या. सोलांचे बांगडे करपाक लागपी साहित्य बांगडे सोय लसूण सुक्यो मिरसांगो ओली कोथमीर आले सुकी कोथमीर सोलां खोबरेल तेल आनी मीठ हे जाले साहित्य. आतां पळोवया सोलांचे बांगडे करपाची कृती. पयली बांगडे उजरान घेयात आनी तेका हळद आनी मिरसांग लावन घेयात. उपरांत सोलान उदक घालून ती फुगत दवरात. पयली एका आयदनांत थोडी कोथमीर घेयात. उपरांत आले घालात सय घालात सुके मिरसांगो घालात लसूण घालात कोथमिऱ्यो घालात आनी सोलांचे उदक घालून हे साहित्य वाटून घेयात. साहित्य वाटून जातकर तेतून थोडे मीठ घालात आनी बरे धवळून घेयात. उपरांत हो मसालो बांगड्याक लावून घेयात. एका तोपान 2 चमचे खोबऱ्याचे तेल घालात. उपरांत मसालो लायिल्ले बांगडे घालात
आनी तेजा वयर सोला घालात आनी 10 मिनटां खातीर शिजपाक दवरात. 10 मिनटांनी हे बांगडे शिजतले. आतां तेजेर कोथमीर घालून गरम गरम सोलाचे बांगडे सर्व करात. तर सोलातले बांगडे आनी कडबोळी अशे दोन आमचे हांगा पदार्थ तयार जाल्ले आसा. आनी एक स्नॅक्स आनी येस चपाती बरोबर किंवा शिता बरोबर आमी घेऊ खाऊ शकता असे टेम्पटिंग असे सोलातले बांगडे. असे दोन रेसिपीज आज आमच्या वहिनीन दाखवले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमका कसे दिसले हांगा येऊन आमच्या प्रायमाच्या किचन? आणि सामके हय येस. सो त्यांच्यानी आपली दोन रेसिपीज, त्यांचे दोन असे वेगळे जे त्यांचे कडले एक सिग्नेचर रेसिपीज म्हणूया दाखवले आमकां. आणि एक कितीतरी वेगळे आम्ही आज परत एक फट शिकली. आणि परत या वहिनी असेच कितीतरी दोन रेसिपीज घेऊन जेणेकरून आणि कितीतरी वेगळे एक्सपिरियन्स आमच्या शेअर मध्ये. तर हे सगळे केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज दोन रेसिपीज ज्यो आमकां हांगा वहिनीन शेअर केल्यो, अशोच तुमचे कडे जर रेसिपीज तुमकां शेअर करपाचे आसा आमच्या किचनान या आणि शेअर करा. आणि एक सुंदर अशे दोन रेसिपीज पळोवन हांगा आमचे अजून अशे मन जाता की आताच खावचे. पण येस तुम्ही आसात आमच्या पोटान जावतले अशें आमकां दिसता. तुम्ही तुमच्या घरा करा आणि तुम्ही खाया आणि नक्की कळया, फीडबॅक दिया की कशें जाता, की अशें केले तुम्ही, जाले बरे काय ना, अशे फीडबॅक आमकां येवनी. आणि सांगा तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा की कसं झालं पदार्थ, फसलो बरं झालं, सामकाय कळली एक मजा. सो येस आता येलो क्वेश्चन. येस मेन आमचं पार्ट ऑफ द प्रोग्रॅम क्वेश्चन. आज आम्ही दोन पदार्थ केले, एक कडबोळी आणि एक सोलातले बांगडे. सो आयचं क्वेश्चन, कडबोळी म्हणून एक आम्ही पदार्थ केलो पहिलो. सो तातून आम्ही तांदळाचे पीठ मळटाना दूध घातले, मीठ घातले आणि किरे घातले. तिसरो पदार्थ खंयचो? दूध, मीठ आणि किरे. एक सिंपल क्वेश्चन, आन्सर धरा, वॉट्सअप करा आमकां, आमच्या मेल आय डीचेर कळया की तुमचे आन्सर किरें. आणि आमकां सांगा येस आणि लकी विनर तुम्ही जाया. आणि सांगा आमकां की हे पदार्थ जणू कसे झाले. पळत रावा फूड फॉर मूड, हो तुमचा फेवरेट कार्यक्रम दर बुधवारा ऑन प्राईम.